चंद्रपूर लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या घोट येथील वन विभागाच्या डेपोला नक्षल्यांनी आग लावली. ही घटना रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेत डेपोतील सागवान बीट जळून खाक झाल्यानं वन विभागाचं करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. पोलीस मदत केंद्राच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्यानं ग्रामस्थ दहशतीमध्ये आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या घोट येथे घडलेल्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. घोट हा चामोर्शी तालुक्यातील सर्वात मोठा आणि गजबजलेला गाव आहे. या गावातील पोलीस मदत केंद्रालगत असलेल्या वन विभागाच्या डेपोत रात्री शस्त्रधारी नक्षली आले. त्यानंतर त्यांनी डेपोच्या चौकीदाराला उठवून त्याच्या डोळ्या देखत डेपोला आग लावली. या आगीत डेपो पूर्णपणे जळून खाक झाल्यावर नक्षल्यांनी पळ काढला. त्याआधी त्यांनी घटनेच्या ठिकाणी बॅनर टाकली. पोलीस अतिसंवेदनशील गावातील सामान्यांना त्रास देऊन मारहाण करत आहेत. एटापल्ली तालुक्यातील एका युवकाचा 18 मार्चला मारहाणीमुळे मृत्यू झाला म्हणून या विरोधात 18 मार्चला बंद पुकारण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून या डेपोला आग लावण्यात आल्याचं नक्षली बॅनरमध्ये नमूद आहे. दरम्यान नक्षली पळून गेल्यावर घटनास्थळी पोहोचलेल्या वन अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांनी ट्रॅक्टर आणि अग्निशमन वाहनाद्वारे आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत या आगीमुळे डेपोतली सागवान बिटाची राख रांगोळी झाली होती, त्यामुळे वन विभागाला करोडो रुपयांचा फटका बसला आहे. वर्षभरापूर्वी अशीच एक घटना या डेपोत घडली होती. यानंतरची ही दुसरी घटना असल्यानं या भागातील ग्रामस्थ कमालीचे भयभीत झाले आहेत.